नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ जो आहे तो इंट्राडे ट्रेडिंगमधल्या एका पेनल्टीच्या संदर्भात आहे आणि ही पेनल्टी जी आहे एका अहमदनगरमधील एका क्लायंटला बसलेल्या आहे आपले एक क्लायंट आहे त्या ठिकाणी आणि क्लायंटचे एक मित्र आहेत त्यांनी एक फेब्रुवारी रोजी एका एक्स एक वाय झेड स्टॉकमध्ये एक ट्रेड घेतला होता इंट्राडे ट्रेडिंगचा आणि ह्या ट्रेडमध्ये त्यांना तीस हजार रुपयाची पेनल्टी जी आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज सॉरी सेबी कडून काय झाले त्या ठिकाणी त्यांना बसलेले आहे अशी पेनल्टी तुम्हाला देखील भविष्यामध्ये बसू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या या दृष्टीनं हा तुमचा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ही पेनल्टी कुठल्या पार्श्वभूमीवर बसते कशा पद्धतीनं बसते आणि तुम्ही कोणती चूक केल्यानंतर ही पेनल्टी तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगसाठी बसू शकते हे या सर्व व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि ही तुम्ही चूक कशी करताय हे पण मी काय करणार आहे तुम्हाला प्रूफ देऊन सांगणार आहे समजावून किंवा तुम्ही मार्केटमध्ये जर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर तुमचा मार्केटकडे इंट्राडे ट्रेडिंग करत असताना जो सायकोलॉजी नावाचा जो पार्ट असतो तो, तो खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो तो कसा काम करतो हे पण काय करणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करण्या अगोदर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्लीज तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज काय करा पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीस हजार रुपयाची पेनल्टी कशी बसली आणि तुम्हाला देखील कशी बसू शकते भविष्यात याची माहिती जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा नेमकं काय झालं तर ह्याच्या पाठी खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे इंटरेस्टिंग स्टोरी असं म्हणतोय मी का तर एक रिटेल ट्रेडर जो असतो ह्या रिटेल ट्रेडरची मेंटॅलिटी जी असते सायकोलॉजी जी असते ही मार्केटमध्ये खूप विचित्र पद्धतीनं काम करते कारण का तुम्हाला जे वाटतं तसं ऍक्च्युली मार्केटमध्ये कधीही घडत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या तुमच्यापेक्षा मार्केट खूप सुप्रीम आहे स्टॉक मार्केट हा सर्वात मोठा गुरु आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि तिथं तुम्ही तुमचं लॉजिक कुठल्याही परिस्थितीमध्ये लावू नका आणि हे लॉजिक लावत असताना एक साधा सिंपल विचार करा आता ही जी पेनल्टी त्या क्लायंटला बसले ही कुठल्या पार्श्वभूमीवर बसले हे सांगतो मी तुम्हाला त्यांना तीस हजार रुपयाची काय झाले पेनल्टी बसले बघा त्यांनी काय केलं होतं हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो आणि हे असं तुम्ही का करता हे पण मी काय करेल तुम्हाला सांगेल आणि इथून पुढे ही तुम्ही चूक करणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देतो बघा एक तारखेला काय होतं बजेट होतं एक फेब्रुवारीला आपल्या इकडे काय होतं बजेट होतं आणि ह्या बजेट दिवशी ह्या क्लायंटला काय झाले ही पेनल्टी बसलेली आहे ह्या क्लायंटने काय केलं होतं तर आय आय एफ एल नावाचा एक स्टॉक आहे आय आय एफ एल नावाचा एक स्टॉक आहे हा एनबीएफसी कॅटेगरीतला स्टॉक आहे एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जास्त त्यातली ही एक स्टॉक आहे आणि तुम्हाला माहित आहे ज्या दिवशी बजेट आलं बजेट नंतर साधारणतः वेळेला बाराच्या आसपास फायनान्स मिनिस्ट्रीची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही असेट संदर्भात एक इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश करतोय आणि ते न्यूज आल्यानंतर मार्केटमध्ये बँकिंग स्टॉक मध्ये भयंकर काय झाली होती रॅली आली होती आणि त्याचा बेनिफिट जो आहे तो डायरेक्ट काय झाला होता ह्या आय आय एफ एलच्या स्टॉकला झाला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यानंतर तो स्टॉक जो आहे तो आय थिंक टेन पर्सेंटेज जो आहे तो त्या ठिकाणी अप गेला होता आणि टेन पर्सेंटेज अप जाऊन त्याला अप्पर सर्किट जे आहे ते काय झालं होतं स्टॉकला लागलेलं होतं म्हणजे अप्पर सर्किट लागलं ला। मग इथं नेमका प्रॉब्लेम झाला कुठं जो क्लायंटला काय झाला या ठिकाणी तीस हजाराचा जो फाईन बसलाय पेनल्टी बसले नेम बस हे नेमके ऍक्च्युली कशी बसले हे पण तुम्हाला काय करणं समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला माहित आहे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असताना दोन गोष्टी करता काय करता तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताना एकतर स्टॉकला बाय करता नसेल तर स्टॉकला सेल करता बाय करता आणि सेल करता म्हणजे काय बाय कधी करता तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल हा स्टॉक काय होणार आहे आज वरती जाणार आहे म्हणजे या पद्धतीनं काय होणार आहे हा स्टॉक वर जाणार आहे तुमचा व्ह्यू जर मार्केटवर बुलिश असाल तर तुम्ही साजिक स्टॉकला बाय करता ओके आणि तुमचा जर व्ह्यू मार्केटवर बेरीश असेल तर तुम्ही काय करता स्टॉकला त्या ठिकाणी शॉर्ट सेल करता काय करता शॉर्ट सेल करता म्हणजे काय करता तुम्ही शॉर्ट सेलिंग कशाला म्हटलं होतं तर ह्याचा एक मी डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तुम्ही ऑलरेडी टाकलेला आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन सर्च करून बघू शकता त्यामध्ये शॉर्ट सेलिंग काय असतं हे मी त्या ठिकाणी तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो शॉर्ट सेलिंग म्हणजे काय तुमच्याकडं एखादा स्टॉक नसेल तरी देखील तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग मध्ये काय करता येतो सेल करता येतो मग ह्याच्यात तुम्हाला फायदा कसा होतो समजा तुम्ही काय केला एखादा स्टॉक एकशे ऐंशी रुपये आहे आणि तुम्हाला वाटतं की हा स्टॉक आता एकशे ऐंशीच्या च्या वरती जाणार नाही हा वर वरून काय होणार आहे खाली येणार आहे तर तुम्ही त्याला काय करू शकता सेल करू शकता म्हणजे तुमच्याकडे स्टॉक नसताना देखील शॉर्ट सेल करू शकता मग ही पोझिशन तुम्हाला स्क्युअर ऑफ कुठं करायची असते हा स्टॉक जर खाली आला समजा हा सेम स्टॉक आठशे ला आल्यानंतर जर तुम्ही बाय केला ह्याला तर तुमची ऑर्डर काय होते स्क्वेअर ऑफ होते आणि तुम्हाला पाच रुपयाचा हा जो डिफरन्स झाला हे तुमचं काय असतं या ठिकाणी प्रॉफिट असतं हे कधी तुम्ही जो डिसिजन घेतला मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग करायचा त्यावेळेला इथंपर्यंत काहीच अडचण नाही प्रॉब्लेम इथून पुढे खरा सुरू होतोय प्रॉब्लेम जो सुरू होतोय नाही जा इथून पुढे सुरू का होते काय होतं तुम्ही त्या स्टॉकला शॉर्ट सेल केलं काय केलं शॉर्ट सेल केलं कधी शॉर्ट सेल केलं एक फेब्रुवारीला त्या क्लायंटनी शॉर्ट सेल केलं दोन फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला म्हणजे ही जी कॅन्डल तयार झाली ह्या कॅन्डलच्या दिवशी त्यांनी शॉर्ट सेल केलं आणि त्यांचा व्ह्यू असा होता की बाबा मार्केट जे आहे ते ऑलरेडी भरपूर वाढले आता ह्याच्यापेक्षा जा जास्त मार्केट वाढणार नाही चला आपण ह्याला शॉर्ट सेल करूया आणि त्यांनी काय केली तिथं शॉर्ट सेलची ऑर्डर टाकली आणि ही शॉर्ट सेलची ऑर्डर जी टाकली होती ही किती क्वांटिटीची टाकली होती हे पण मी काय करतो तुम्हाला दाखवतो त्यांनी स्क्रीनशॉट जो आहे तुम्हाला पाठवून दिलेला आहे त्यांची माझं फोनवर बोलणं देखील झालेलं आहे तिथं बघा या ठिकाणी ह्या क्लायंटचा काय स्क्रीनशॉट आहे आता स्क्रीनशॉट मध्ये जर बघितलं तर एक फेब्रुवारीचं त्यांचं प्रॉफिट जे आहे ते पाचशे ऐंशी रुपये प्रॉफिट आहे आणि इथं जर बघितला आय आय एफ एलचा जो स्टॉक आहे त्यांनी तीनशे पन्नास क्वांटिटी ज्या आहेत त्या सेल केल्यात आणि ह्या क्वांटिटी कशा सेल केल्यात इंट्राडे मध्ये केलेत मार्जिन घेऊन काय केलेत शॉर्ट सेल केलेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ह्याची प्राइस किती आहे हो, एकशे शेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी या प्राइसला त्यांनी काय केलं शॉर्ट सेल केलं आणि सेम त्याच वेळेला काय झालं मार्केटमध्ये अप्पर सर्किट लागलं काय झालं त्या ठिकाणी मार्केटमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सेम त्याच वेळेला अप्पर सर्किट लागलं अप्पर सर्किट लागलं म्हणजे त्या ठिकाणी मार्केटमध्ये जितक्या पोझिशन होत्या ह्या सर्वच्या सर्व लोक हे बायर होते तिथं सेलर कोणीही नव्हता लक्षात होत्या आणि स्टॉक मार्केटचा जो व्यवहार चालतो मार्केटमध्ये बायर असेल बायरला एखादा स्टॉक जर बाय करायचा असेल तर समोर सेलर असणं गरजेचं आहे लक्षात असतं मग आता ह्या जे क्लायंट आहे हे जे आपले क्लायंट आहे त्यांनी जे तीनशे पन्नास क्वांटिटी शॉर्ट सेल केल्या काय केल्या होत्या तिथं शॉर्ट सेल केल्या म्हणजे ह्यांनी सेल केला आणि स्टॉकला ऑलरेडी दहा टक्क्याचं अप्पर सर्किट लागलेलं होतं किंवा लागण्याची वेळ असेल त्यावेळेला त्यांनी शॉर्ट सेल केला पण पुढच्या माणसाला माहिती आहे का तुम्ही जर सेल करत असाल तर पुढं कंपल्सरी घेणारा माणूस पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा स्टॉक सेल करता त्यावेळेला पुढं शंभर टक्के घेणारा कोण ना कोण असणं गरजेचं आहे पुढं जर घेणारा माणूस नसेल तर तुमचा व्यवहार पूर्ण होत नाही तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे काय झालं या ठिकाणी त्यांनी ही तीनशे पन्नास क्वांटिटी शॉर्ट सेल केली कशामध्ये शॉर्ट सेल केली त्यांनी इंट्राडे मध्ये ही क्वांटिटी त्यांनी सेल मारली आणि तिकडं समोर कुठल्या तर ने काय केले असेल सेम तीनशे पन्नास क्वांटिटी बाय केली कशी बाय केली त्यांनी ही क्वांटिटी डिलिव्हरी मध्ये बायंग केली असणार हे पहिलं म्हणजे डिलिव्हरीमध्येच बाईंग केली आहे त्याशिवाय हा इशू येत नाही लक्षात म्हणजे काय झालं आणि त्यानंतर सेम डे डेला एक फेब्रुवारीला ह्या च अप्पर सर्किट निघालं नाही काय झालं त्या च अप्पर सर्किट निघाला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ह्यांनी जो व्यवहार केला हा कुठल्या प्राइस प्राईजला केलाय तर ही प्राइस खूप महत्वाचे पहिल्यांदा लक्षात त्यांनी एकशे शेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी पैशाला ही शॉर्ट सेलची ऑर्डर टाकली होती आणि तुम्ही जर सेम तारखेची जर क्लोजिंग प्राइस चेक केली काय म्हणतोय मी ह्या एक फेब्रुवारीची ही जी कॅन्डल तयार झाली था आहे ह्या कॅन्डलची क्लोजिंग प्राइस जर तुम्ही चेक केली ती क्लोजिंग प्राइस सुटकान सेम आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या काय म्हणतोय मी इथली क्लोजिंग प्राइस जर बघितली ही सुटकान किती आहे एक्झॅक्ट क्लोजिंग प्राईस आहे एकशे शेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी सॉरी त्या दिवशी एकोणीस टक्क्याचं वीस टक्क्याचं अप्पर सर्किट जे आहे त्या स्टॉकला लागलं होतं एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्याचं अप्पर सर्किट जे आहे ते ह्या स्टॉकला लागलं होतं मग साजिकच तुमचा व्यू काय असतो अरे हा स्टॉक वीस टक्के वरती गेलाय हा स्टॉक आता खाली येईल अशा अपेक्षा असते परंतु असं कधीही होत नाही लक्षात असतो तो वीस टक्क्यावरून खाली कधीच येत नसतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या काय येत नसतो ते पण सांगतो पण त्याच्या अगोदर तुम्ही ही पेनल्टीची प्रोसेस समजून घ्या तुम्ही जर ती पेनल्टीची प्रोसेस समजून नाही घेतली तर तुम्ही देखील सेम ह्या प्रॉब्लेम मध्ये एक ना एक दिवशी काय होऊ शकता ट्रॅप होऊ शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे काय झालं एक फेब्रुवारीला त्यांनी शॉर्ट सेल केला आणि अॅक्च्युली अपर सर्किट दिवसभरामध्ये निघाल नाही आणि त्यांना डिलिव्हरी द्यायची होती कारण का समोरच्या व्यक्तींनी स्टॉक घेतले असेल तर तो सकाळी उठल्या उठल्या त्याच्या डिमॅट अकाउंट मध्ये चेक करणार ना की हे स्टॉक माझ्याकडे आलेत का नाही ऍक्च्युअली त्याच्याकडे स्टॉक नव्हते म्हणजे त्यानं काय केलं असणार सेबी कडे एनएसी कडे कंप्लेंट केली असणार ब्रोकर कडे कंप्लेंट केली असणार आणि त्यावेळेला तुम्ही बरोबर सापडला त्या ठिकाणी म्हणजे तुमच्याकडे क्वांटिटी नव्हती तुम्ही सेल केली समोरचा माणूस तुम्हाला डिलिव्हरी मागतोय तुम्ही डिलिव्हरी देऊ शकत नाही कारण का तुम्ही इंट्रा डे मध्ये त्याला शॉर्ट सेल केलंय आणि डिलिव्हरी मध्ये बाईंग केलंय मग अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला हेवी पेनल्टी जी आहे ती काय होऊ शकते त्या ठिकाणी बसू शकते म्हणजे ह्या व्यक्तीने जे आहे ती स्टॉकची प्राइस कितीला हे केलं होतं ऑर्डर जी आहे ती एकशे शेहेचाळीस रुपये एकशे शेहेचाळीस पॉइंट पंच्याऐंशी या किमतीला काय केलं होतं त्या ठिकाणी व्यवहार केला तो शॉर्ट सेल केला आणि तिथं दिवसभर त्या दिवशी एक फेब्रुवारीला ह्या स्टॉकचं अपर सर्किट नाही आणि त्या ठिकाणी त्यांना जवळपास तीस हजार रुपयाची पेनल्टी जी आहे ती काय झाली त्या ठिकाणी बसलेली आहे हे पहिल्यांदा लक्षात कितीची पेनल्टी बसले तब्बल तीस हजार रुपयाची पेनल्टी ले 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 जी आहे ती यांना बसलेले लक्षात म्हणजे त्यांच्या अकाउंटला त्या सेम डेचा जर फंड तुम्ही चेक केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या अकाउंटला त्या दिवशी जो फंड होता हा किती होता फंड तर तीस हजार रुपये फंड होता आणि ऍक्च्युली नेक्स्ट डेला जरी ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी अकाउंट ओपन करून बघितलं त्या दिवशी त्यांचा फंड जो आहे तो चौदा हजार मायनस होता लक्षात घ्या किती हजार मायनस होता चौदा हजार रुपये फंड मायनस होता म्हणजे ह्याचा अर्थ काय ऑलरेडी पंधरा हजार रुपये त्यांचं कट झाले होते म्हणजे जो फंड होता तो जाऊन अकाउंट जे आहे ते चौदा हजार मध्ये काय झाले त्या ठिकाणी गेलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे त्यांना तीस हजाराची पेनल्टी जी आहे ते बसलेले तुम्हाला देखील अशी पेनल्टी बसू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या तर तुमचा व्ह्यू काय असतो आणि तुम्ही चूक कुठं करताय ते बघा पहिल्यांदा मी साजिकच तुम्हाला एक साधं सिंपल मी लॉजिक सांगतो तुम्ही ही चूक भविष्यात कधी कुणीही करणार नाही तुमच्यापैकी जितकी लोक तुम्ही व्हिडिओ बघाल आता इथं हा स्टॉक आहे बघा साधं सिंपल आय आय एफ एलचा स्टॉक आहे आणि हा स्टॉक इथं वर आहे काय झाला इथं स्टॉक वाढायलाय किती टक्के वरती गेलाय स्टॉक हा जो स्टॉक आहे हा एकोणीस पॉइंट अठ्ठ्याण्णव टक्के काय झाला इथं वरती गेलाय मला सांगा तुम्ही एक हजार क्वांटिटी काय केली आहे बाय केले तुमच्या मित्रांपण हजार क्वांटिटी बाय केले किंवा अजून एका व्यक्तीने काय केले पाचशे क्वांटिटी बाय केले एका व्यक्तीने एक लाख क्वांटिटी बाय केले आणि त्या व्यक्तीचा सेम डे ला जर वीस टक्के प्रॉफिट झाला तर त्या व्यक्तीचा काय दृष्टिकोन असेल मार्केटमध्ये असं तुमच्यापैकी असे किती लोक आहेत की तुम्हाला वाटेल अरेच्या मला आज एका दिवसात वीस टक्के रिटर्न मिळाले चला मी स्टॉक विकून टाकतो अशी मार्केटमध्ये खूप कमी लोक असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण का मार्केटचा एक नियम आहे वाढणारे स्टॉक हे वाढत जातात पडणारे स्टॉक हे पडत जातात म्हणजे हा स्टॉक जर वीस टक्के वाढला असेल तर असं तुमच्यापैकी किती लोकांना वाटेल की तुमच्याकडे त्या स्टॉकचे हजार दोन हजार तीन हजार चार हजार स्टॉक आहेत असं कल्पना करा तुम्ही स्वतः आणि तुमच्यापैकी असं किती लोकांना वाटेल की तुमच्याकडे त्या स्टॉकची डिलिव्हरी असताना तो स्टॉक पडायला पाहिजे असं वाटतंय असं कुणालाही वाटणार नाही साजिकच आहे मग तुम्हीच असे का असता मार्केटमध्ये इंट्रा ट्रेडिंग करताना एखादा स्टॉक वाढला का तुम्हाला वाटतं हा स्टॉक आता पडायला पाहिजे हे कोण ठरवता तुम्ही ठरवता तुमचं सिस्टम न ठरवलेलं नसते तुमच्या स्क्रीन ने ठरवलेलं नसते ना तसं तिथं तेस, त्या ठिकाणी टेक्निकल सेटअप तयार झालेलं काहीही नसतं आणि तुम्ही काय करता त्या स्टॉकला शॉर्ट सेल करता म्हणजे ही सर्वात मोठी गपलत होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या बघा हा स्टॉक एकशे वीस वरून दोनशे चव्वेचाळीसला गेला एक पासून हे पहिल्यांदा लक्षात घ्या एक फेब्रुवारीला हा स्टॉक कितीला होता साधारणतः एकशे पंचवीसच्या आसपास एकशे वीसच्या आसपासच्या रेंजमध्ये होता आणि हा स्टॉक आज ट्रेड करतोय दोनशे चव्वेचाळीसला मग इथं ज्या ज्या लोकांकडे डिलिव्हरी असेल असं कुठल्याही व्यक्तीला असं वाटणार नाही हा स्टॉक पडायला पाहिजे पण आपल्या ज्या व्यक्तीकडे हे स्टॉक नसतात त्या व्यक्तीला काढतोय त्याला अरे हा स्टॉक खूप वाढला आता पडायला पाहिजे पण ऍक्च्युअली तसा स्टॉक पडत नसतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग हा जो सेबीचा रूल आहे नियम जो आहे ह्याच्यानुसार तुम्हाला किती पेनल्टी बसायला पाहिजे तो पण मुद्दा महत्वाचा आहे विशेषतः मी बऱ्याच ठिकाणी सर्च करून बघायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असं दिसून आलंय की जे आपण तुम्ही पेनल्टी जी आहे ती वन पर्सेंटेज लागते तुम्हाला सॉरी ती पेनल्टी जी आहे ती टेन पर्सेंटेज लागते म्हणजे तुमचा जो व्यवहार झालाय टोटल टोटल जे अमाऊंट आहे त्या अमाऊंटच्या टेन पर्सेंटेज पेनल्टी लागते परंतु ऍक्च्युली ह्या क्लायंटच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर त्यांना जी पेनल्टी बसली ही जवळपास साठ टक्के पेनल्टी बसली किती टक्के पेनल्टी बसले साठ टक्क्याच्या आसपास जे आहे ती पेनल्टी बसताना दिसून येते कारण का त्यांचे तीनशे पन्नास क्वांटिटी आहेत गुणुले तुम्ही जर एकशे वीस बावीस जर केलं सॉरी एकशे जर केलं तर साधारणतः जी अमाऊंट त्या ठिकाणी क्रिएट होते ही अमाऊंट किती आहे हे जर बघितलं तुम्ही तीनशे पन्नास गुणुले एकशे पॉईंट पंच्याऐंशी प्राइस आहे म्हणजे त्यांची अमाऊंट जे आहे ती टोटल किती बनते तर एकोणपन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव रुपयाची त्यांची अमाऊंट बनते ह्या अमाऊंटच्या त्यांना जास्तीत जास्त टेन पर्सेंटेज पेनल्टी बसायला पण पण ऍक्च्युली त्यांना जी पेनल्टी बसले ती तीस हजार रुपयाची पेनल्टी जी आहे ती काय झाली या ठिकाणी बसलेली आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे ही खूप मोठी पेनल्टी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या काय म्हणतोय मी ही तुमच्यासाठी खूप मोठी पेनल्टी आहे त्यामुळं एनी हॅव ट्रेडिंग करत असताना अशी परत कुठलीही चोख तुम्ही करू नका इंट्राडे ट्रेडिंग करत असताना जो स्टॉक वाढायला लागलाय तो स्टॉक वाढतच असतो जो स्टॉक पडायला लागलाय हा तो स्टॉक काय होत असतो त्या ठिकाणी मार्केटमध्ये पडतच असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हे सिंपल साधं लॉजिक लक्षात घेऊन तुम्ही काय करा इंट्राडे ट्रेडिंग करत चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल ते पण आम्हाला काय करा डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करून कमेंट्स करून सांगा म्हणजे त्यानुसार काय करता येईल आपल्याला अजून व्हिडिओ जे आहेत ते त्या ठिकाणी नवीन नवीन व्हिडिओ बनवता येते ओके धन्यवाद थँक्यू